नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला दाखवणार आहे हेल्दी सलाड, ब्रोकोली आणि मशरूम आणि व्हेजिटेबलपासून कसे बनवूया. त्याला लागणारे हे सगळं साहित्य आहे. इथे मी एक वाटी ब्रोकोली घेतलेली आहे, ते व्यवस्थित 2 ते 3 मिनटं उकळून घेतले. 3 ते 4 मशरूम, बारीक कापलेला कांदा, गाजर, इथे बारीक कापलेले अद्रक आणि लसूण आहे, 3 ते 4 घेतलेले आहे मी. चवीपुरता मीठ आणि त्यात लागणार आहे हे कोथिंबीर आणि हा मेयोनीज, क्रीमी एगलेस मेयोनीज मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे. हे सलाड इतकं पौष्टिक आणि मुलांसाठी खूप चांगलं, ज्याच्यामध्ये हे ब्रोकोली सर्वात उत्तम. जर बघितलं तर ह्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड, विटॅमिन ए, विटॅमिन के हे खूप चांगलं हार्टसाठी, ब्रेनसाठी खूप सुंदर असतं. आणि सेकंड गोष्ट तर हे मशरूम हे डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी यूज करतात आणि बोन्स हेल्थसाठी मशरूम खूप हेल्दी असतं. आपण आता बघूया व्हेजिटेबल आणि ह्या दोन मेन गोष्टीपासून कसं सलाड बनवू शकतात. चला तर मित्रांनो बघूया ह्या सर्वपासून आपण सलाड, हेल्दी सलाड कसं बनवूया. त्याच्यासाठी मी कढईवर 1/2 चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर हे बारीक कापलेले अद्रक आणि लसूण त्यात टाकूया. 2 ते 3 मिनटं ते छानपैकी गोल्डन ब्राऊन होऊन द्या. हे अद्रक आणि लसूणमुळे त्या सलाडला खूप चांगली टेस्ट येते. दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर हे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर हा बारीक कापलेला तुम्हाला जसा आवडतो तसा कांदा तुम्ही टाकू शकता, कापू शकता. इथे मी तो उभा बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर चौकोनी पण तुम्ही करू शकता. या सलाडला लागणारं तेलही खूप कमी प्रमाणात लागतं, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला लागणार तर मेयोनीज आणि जर आवडत असेल तर तुम्ही ब्लॅक पेपर पावडरही त्याच्यात टाकू शकता. हा कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी 1 वाटी ब्रोकोली, नंतर 1 कापलेला गाजर, तुम्हाला जसा आवडेल तसा व्हेजिटेबल तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि इथे मी 2 ते 3 मशरूम घेतलेले आहे, बारीक कापून हे सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही ती टाका. मला नॉर्मली कोथिंबीर सलाडमध्ये आवडते, त्यामुळे मी ही कोथिंबीर ही बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि चवीपुरता मीठ, हे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित या सर्व भाज्या शिजवून घ्या. ऑलरेडी ब्रोकोली मी उकळून घेतलेली आहे 2 ते 3 मिनटं, मशरूमही लगेचही शिजून जातं. आणि नंतर त्यामुळे तुम्हाला जसं आवडीप्रमाणे पेपर पावडर आणि मेयोनीज, क्रीमी मेयोनीज तुम्ही त्याच्यात ॲड करून तुमचा सलाड खाण्यासाठी रेडी असतो. इथे तुम्ही पाहू शकाल 2 ते 3 मिनटं खूप सुंदर वास त्याचा येतो आहे. हे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाज्या शिजल्यानंतर मी इथे 1/2 वाटी मेयोनीज घेतलेले आहे, ते मी ह्याच्यात ॲड करेन. सलाडला सुगंध एवढा सुंदर येत असेल. वाव, किती छान. तुम्ही पाहू शकता खूप हेल्दी आणि लहान मुलाला उत्तम
हार्टसाठी, ब्रेनसाठी, ब्रोकोली आणि डायबिटीजसाठी तुम्हाला हे मशरूम खूप हेल्दी, सगळे बाकीचे विटॅमिन्स पण तुम्हाला ह्या सलाडमधून मिळू शकतात. आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.